जागतिक हृदय दिन हा दरवर्षी एका थीम नुसार साजरा केला जातो त्यानुसार या वर्षीची थीम यूज हार्ट फॉर एव्हरी हार्ट म्हणजे प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा अशी आहे आणि या थीमवर जगभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे भरवली जातात पण दरवर्षी जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो आणि तसंच जन्मजात मुलांमधील हृदय दोषांबद्दल नेमकी काय गैरसमज आहेत ह्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी जागतिक हृदय दिनाचं महत्व म्हणजे जगभरात दरवर्षी सुमारे एक पॉईंट शहाऐंशी कोटी लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळेच होतो हृदयविकाराबद्दल गैरसमज असा आहे की हा आजार विकसित देशातील लोकांनाच जास्त प्रभावित करतो तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून आणि बैठी जीवनशैली जगतात अशा लोकांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो मात्र तसं नाहीये आणि ही समस्या कुणालाही होऊ शकते ह्या आजारामुळे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे मध्यम उत्पन्न आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होत आहेत हृदयविकार होण्याचं मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव धूम्रपान अयोग्य आहार आणि चुकीची जीवनशैली आहे ह्याबाबत जनजागृती करण्यासाठीच दरवर्षी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो यामध्ये दरवर्षी नव्वदहून अधिक देश सहभागी होतात हृदयविकारानं जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये अनेकांना हृदयसंबंधी व्याधी जडतायत पूर्वी वयोवृद्धांना जाणवणारी ही समस्या आता तरुणांना सुद्धा भेडसावतीये लोकांना हृदयविकाराच्या समस्येची जाणीव करून त्यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी जागतिक हृदय महासंघानं जागतिक हृदय दिन साजरा करायला सुरुवात केली आणि हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजेच हृदयविकारांपासून कसं वाचता येईल आणि कोणती लक्षणं दिसायला लागल्यानंतर वैद्यकीय मदत घ्यावी ह्याविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे तसंच मुलांमध्ये हृदय दोषाबाबत सुद्धा अनेक गैरसमज आहेत प्रत्येक शंभर पैकी एक मुलगा जन्मजात हृदय रोगानं पीडित असतो या मुलांमध्ये हृदय विकाराचं कारण म्हणजे गर्भात असताना त्यांच्या हृदयाची वाढ व्यवस्थित झालेली नसते लहान मुलांमधील हृदय रोगाचं शक्य तितक्या लवकर निदान झालं तर त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुलभ होतात उशिरा हृदय रोगाचं निदान झालं तर उपचारही कठीण होतात शिवाय याचा मुलांच्या वाढीवर सुद्धा मोठा परिणाम होतो जन्मजात हृदयरोगाचं निदान गर्भावस्थेमध्ये अठरा ते बावीस आठवड्यांमध्ये हृदयातील दोष शोधले जाऊ शकतात आणि याला फिटल इको म्हणतात गर्भवती नियमित सोनोग्राफी, सोनोग्राफी सुद्धा केली जाते मूल मोठं होतं तसं हृदयातील छिद्र भरली जातात असा अनेक बालकांचा गैरसमज असतो आणि त्यामुळे हृदयातील छिद्र आपोआप भरण्याची वाट पाहिली जाते पण ह्यामुळे फुफ्फुसांचं नुकसान होतं शस्त्रक्रियेमुळे मुलं निरोगी आयुष्य जगू शकतात पण हृदयदोष आपोआप बरा होण्याची वाट सुद्धा पाहिली जाते आणि त्यामुळे मुलाचा जीव धोक्यात हो येऊ शकतो पण हृदय दोष आपोआप बरा होण्याची वाट पाहिली जाते त्यामुळे मुलाचा जीव धोक्यात हो येऊ शकतो काही विशिष्ट प्रकारचे हृदयातील छिद्रच आपोआप बरे होतात त्यामुळे तज्ञांचा सल्ला हा घ्यायलाच हवा तसंच हृदयातील कोणतंही छिद्र औषधानं भरून निघत नाही ह्याबाबत अनेक गैरसमज सुद्धा आहेत बाळाच्या हृदयामध्ये छिद्र असल्यास त्यानं रडू नये नाहीतर त्रास होईल असं सुद्धा म्हणतात पण हृदयामध्ये असलेल्या छिद्रामुळे किंवा इतर हृदयरोगांमुळे बाळाला वेदना होत नाहीत तसंच बाळाच्या हृदयामध्ये छिद्र असेल आणि ते निरोगी दिसत असेल तर शस्त्रक्रिया करायची गरज नाही हा सुद्धा एक गैरसमजच आहे कारण हृदयामध्ये छिद्र असेल तर त्याचा हृदयाच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतोच याशिवाय हृदयाचा आकार सुद्धा वाढत जातो हा फरक सुरुवातीला दिसून येत नाही पण कार्डिओग्राम मध्ये मात्र हा दिसून येतो त्यामुळे वेळीच शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं छिद्र लहान जरी असले तरीही ते आजूबाजूच्या झडपांना नुकसान पोहोचवतात त्यामुळे शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया असते हृदयातील छिद्राची झालेली सामान्य जगू शकतात लहान मुलांमधील हृदयरोग हे मोठ्या हृदयरोग शस्त्रिय क्रियेसारखे नसतात त्यांना केवळ नियमित तपासणीची गरज पडते बाळाच्या हृदयाला छिद्र आहे म्हणजे आईनं गर्भवती असताना काळजी घेतली नाही असा सुद्धा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये असतो पण बाळाचं हृदय हे गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यामध्ये विकसित होतं लहान मुलांमध्ये जन्मतःच हृदयदोष का निर्माण होत आहेत यावरती अनेक संशोधन झालेले आहेत आणि अजूनही सुरू आहेत आणि या संशोधनाच्या निष्कर्षामध्ये आईच्या चुकीनं बाळामध्ये हृदयदोष निर्माण होतोय असं कुठेही म्हटलेलं नाहीये तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भूमीला लाईक शेअर आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद